श्री शंकरलिंग मॉडेल स्कूल चिकलगुड तालुका संकेश्वर यांच्या विद्यमाने अखिल भारतीय CBSE राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेला बुधवार दिनांक 27 ते शनिवार दिनांक 30 नोव्हेंबरपर्यंत खासबाग ओमनगरमधील शिवगंगा रोलर स्केटिंग आंतरराष्ट्रीय रिंकवर प्रारंभ होणार आहे, अशी माहिती सोमवारी बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शाळेचे मुख्याध्यापक पंढरीनाथ खवरे, शिवगंगा स्केटिंग क्लबच्या अध्यक्षा ज्योती चिंडक यांनी दिली. पंढरीनाथ खवरे, प्रिन्सिपल शंकरलिंग मॉडेल स्कूल चिकलगुड. मला हे सांगताना फार आनंद होत आहे की शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब यांच्या आणि आमचे स्कूलचे मॅनेजमेंट डिरेक्टर श्रीधर हातनोरी यांच्या दोघांच्या सहमतीनं आम्ही शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब येथे राष्ट्रीय स्तरावरील CBSEच्या स्केटिंग स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. यामध्ये जवळजवळ देशभरातील 8 वेगवेगळ्या विविध विभागातून पार्टिसिपंट्स येणार आहेत, तसेच गल्फ कंट्रीतून म्हणजे फॉरेन झोनहून पण पार्टिसिपंट येणार आहेत. जवळजवळ आम्हाला 1500 ते 1700 स्पर्धकांची अपेक्षा आहे. शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब प्रेसिडेंट, आज बहुत ज़्यादा खुश हूँ क्योंकि हम हर साल स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया का ये गेम तो हम कंटिन्यू 5 सालों से कर ही रहे हैं, लेकिन इस बार हमको सौभाग्य मिला है, शिवगंगा को ज़्यादा सौभाग्य मिला है कि शंकरलिंग मॉडल स्कूल से कि CBSE का नेशनल कंडक्ट करने का. हमने इससे पहले साउथ जोन 1, साउथ जोन 2 ये भी हमने कंडक्ट किया और अभी नेशनल करने जा रहे हैं. इसमें स्कूल का बहुत ज़्यादा सहभाग है और जिस बात के लिए मैंने सर को बोला तो सर ने कभी ना नहीं बोला और तुरंत हाँ करके बहुत अच्छे से सपोर्ट कर रहे हैं. इसके लिए हमारे पास में 1500 पार्टिसिपेशन आ रहे हैं और ये 8 जोन में कंपटीशन कंडक्ट होता है, जैसे नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट ऐसे. और इसमें सबसे बड़ी बात है कि इंटरनेशनल प्लेयर भी आते हैं, जैसे दुबई, कुवैत, ये सारे प्लेयर भी इसमें सहभाग लेते हैं. अभी तक के ऐसे नहीं होता है, जैसे फेडरेशन वाले कंपटीशन है तो वो इंडिया तक ही मर्यादित है और CBSE वाले कंपटीशन में ही इंटरनेशनल प्लेयर पार्टिसिपेशन कर रहे हैं. तो ये स्कूल का सबसे बड़ा सौभाग्य है और उनको ये करने का चांस मिला है और वो बहुत अच्छे से पार करेंगे. ये उनके जो वो काम करने की शैली है ये देख के हम लोगों को पता चल रहा है कि ये बहुत अच्छे से पार होगा. बुधवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारतातील 8 विभागातून CBSE स्कूलचे 1500 ते 1700 स्केटिंगपटू भाग घेणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री आमदार उमेश कत्ती, माजी पालकमंत्री आमदार सतीश जारकीहोळी, श्री शंकरलिंग मॉडेल स्कूलचे संस्थापक चेअरमन बाळकृष्ण हातनोरी, स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे उपसेक्रेटरी कन्हैया गुर्जर, CBSE संस्थेचे निरीक्षक PK सिंग, तांत्रिक समितीचे सदस्य अंकुर गुप्ता, तर इंडियन रोलबॉल संघचा कर्णधार आदित्य गणेशवाडे, मुख्याध्यापक पंढरीनाथ खवरे, संकेश्वर शहराचे माजी नगराध्यक्ष श्रीकांत हातनोरी, शिवगंगा स्केटिंग क्लबच्या अध्यक्षा ज्योती चिंडक, संचालक संतोष हातनोरी, दत्ता हातनोरी, मंजुळा हातनोरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिवगंगा स्केटिंग क्लबच्या आंतरराष्ट्रीय रिंकवर सोमवारी सकाळपासून रात्रीपर्यंत देशभरातून आलेल्या अनेक नामवंत स्केटिंगपटूंनी कसून सराव केला. स्केटिंग स्पर्धा पाहण्यासाठी गॅलरी उभी करण्यात आली आहे. रिंकवरील विद्युत प्रकाशझोतांची जय्यत तयारी सुरू असून स्केटिंग रिंकवर फिनिशिंग व्हिडिओ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्केटिंगपटूंची निवास, भोजन व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत संचालक संतोष हातनोरी, दत्ता हातनोरी, मंजुळा हातनोरी, रमेश चिंडक, निखिल चिंडक, स्पर्धा सेक्रेटरी मृदुला रायकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.